नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमत स्पेशलच्या माध्यमातून रोज नव्या आणि वेगळ्या वलयांकित विषयाचं सखोल विश्लेषण आपण या बुलेटिनमध्ये करणार आहोत, या स्पेशल बुलेटिनमध्ये करणार आहोत. पण आज तुमच्यासाठी खास एक बुलेटिन आहे, ते म्हणजे जगाची चिंता वाढवणाऱ्या अमेरिका आणि उत्तर कोरियातल्या संभाव्य युद्धासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट आहे. माथेफिरू हुकुमशहा किम जोंग कुणाच्या बळावर अमेरिकेसारख्या महासत्तेला बेचिराग करण्याची धमकी देतोय. त्याच्या रोजच्या धमक्यांनी आणि मिळणाऱ्या पाठबळानं अमेरिका आणि उत्तर कोरियात युद्ध अटळ मानलं जात आहे. बघूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. जगातल्या सगळ्यात माथेबिरू हुकुमशहाचा पर्दाफाश. अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेशी पंगा घेणाऱ्या हुकुमशहाच्या धाडसामागचं रहस्य अखेर जगासमोर आलंय. उत्तर कोरियावर निर्विवाद सत्ता गाजवणारा किम जोंग अमेरिका आणि जपानसारख्या देशांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना धमकवण्याचं धाडस करतोय. पण त्याहीपेक्षा जास्त विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की किम जोंग कडे अशी कुठली ताकद आहे की तो जगातल्या भल्या भल्या महासत्तांना थेट शिंगावर घेण्याची भाषा करतोय. याचं उत्तर सगळ्यांनाच हदरवणार आहे. ते ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. किम जोंगच्या हाती कुबेराचा खजिना, किम जोंगच्या तिजोरीत पैशांचा पाऊस, हे सत्य सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. कारण उत्तर कोरियाची अवस्था सगळ्या जगाला चांगलीच ठाऊक आहे. जिथं एकवेळच्या अन्नासाठी झगडावं लागतं, हाताला काम नाही म्हणून बेकार फिरतायत, तिथं हा हुकुमशहा पैशात नाचतोय. या सगळ्या परिस्थितीमुळे किम जोंगला कायम आतून एक भीती खाती आहे. तीही की कधी या देशात आपल्या विरोधात लोक बंड करून उभे राहतील आणि आपली सत्ता उलथवून टाकतील. म्हणून हा हुकुमशहा उत्तर कोरियाच्या लोकांपर्यंत बाहेरच्या जगाचं वास्तव पोहोचूच देत नाहीये. वहां के लोग भुखमरी में से मर रहे, आम चीजें लोगों को वहां पे हासिल नहीं है. खाना पकाने के लिए गैस या गाड़ी चलाने के लिए पेट्रोल या आटा चावल, ये सारी चीजें वहां पे मुहैया नहीं है. फिर भी ये परमाणु बम बनाने के चक्कर में इतना ज्यादा पैसा बर्बाद कर रहा है कि लोग वहां पर हाहाकार कर रहे हैं. उत्तर कोरियाची जनता बर्बाद झाली आहे, पण त्यांच्यावर सत्ता गाजवणारा हा हुकुमशहा मात्र अलिशान आयुष्य जगतोय. देशाच्या तिजोरीत खडखडाट आहे, पण किम जोंगच्या खजान्यात मात्र पैशांचा पाऊस पडतोय. हे सगळं घडतंय एका देशाच्या पाठिंब्यामुळे. त्या देशाचं नाव आहे चीन. चीन की अपनी मजबूरी है. चीन एक तो आपको पता है कि अमेरिका के खिलाफ कुछ भी करने को तैयार है, और दूसरा जो है चीन उत्तर कोरिया को एक बफर मानता है अपने मुल्क के बीच में और साउथ कोरिया के बीच में, जहां पर कि यूएस स्टेशन ट्रुप्स जो है वो स्टेशन है. तो अपनी मजबूरी के लिए चीन जो है ये कर रहा है. किम जोंग सगळ्या जगासाठी धोका है, पण त्याचा पाठीराखा चीन है का? या हुकुमशहाच्या डोक्यात युद्धाची हवा आहे, पण त्याला चीन खंबीर साथ देतोय का? या देशावर संयुक्त राष्ट्रसंघानं अनेक निर्बंध घातले, पण त्याला चीन प्रोत्साहन देतोय पण का? या सगळ्या प्रश्नांच्या तळाशी जाण्याआधी हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की चीन सगळ्या जगाच्या नाकावर टिचून कशा प्रकारे किम जोंगच्या पापात वाटेकरी होतोय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांनंतरही जगातील अनेक देश उत्तर कोरियाचं पोट भरण्याचं काम करतायत. उत्तर कोरियाच्या एकूण विदेशी व्यापारापैकी जवळपास 85% व्यापार एकट्या चीन सोबत आहे.
या आकडेवारीवरून तुम्ही अंदाज बांधू शकता की उत्तर कोरियासाठी चीन किती महत्त्वाची भूमिका निभावतोय. चीनकडून मिळणाऱ्या या ताकदीच्या जोरावर किम जोंग जगातल्या महासत्तांना शिंगावर घेण्याची भाषा करतोय. अनेक देशांना अणुबॉम्बनं उद्ध्वस्त करण्याची वारंवार धमकी देतोय. चीन कहता है कि हम यूएन सैंक्शंस को मानते हैं, लेकिन जो चीनी बैंक्स हैं और जो चीनी फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस हैं वो उत्तर कोरिया को लोन्स भी दे रही हैं, उत्तर कोरिया के साथ बिजनेस भी कर रहे हैं और इसलिए यूएन सैंक्शंस का ज्यादा असर उत्तर कोरिया के ऊपर नहीं पड़ रहा. चीन कडून मिळणाऱ्या याच मदतीच्या जोरावर उत्तर कोरियातील लोकांचं पोट भरतंय, पण या हुकुमशहानं स्वतःसाठी मात्र पैशांची वेगळी सोय केली आहे. त्याच्या तिजोरीत जगातल्या वेगवेगळ्या देशातून अमाप संपत्ती जमा होती आहे. किमची आर्थिक ताकद समजून घेण्यासाठी या आकड्यांवर जरा नजर टाकूया. किम जोंगच्या ताफ्यातील मर्सिडीज बेन्झ S600 लिमोजिन्स या गाडीची किंमत आहे 12,93,00,000. प्रिन्सेस 95 MY यॉटची किंमत आहे 39,00,000,000 रुपये. तर त्याच्याकडे जे लक्झरी रिसॉर्ट आहे त्याची किंमत आहे 2,26,00,000,000 रुपये. किम जोंगच्या अय्याशेची ही फक्त एक झलक आहे. अन्ना वाचून भुकेनं तडफडून मरणारी उत्तर कोरियाची जनता किम जोंगचा पैशाचा हा मास उघड्या डोळ्यांनी बघतीय. पण तुम्ही बघा की किम जोंगच्या या खजान्यात चीन बरोबर आणखी कुठल्या कुठल्या देशातून आणि कुठल्या मार्गानं पैसा जमा होतोय, ज्याच्यामुळे किमच्या चेहऱ्यावरचं हे क्रूर हास्य आजही कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा आपण बघितलं चीन उत्तर कोरियाला ताकद देतोय हे खरं असलं तरी त्याची या मुजोर हुकुमशहाची जी तिजोरी आहे ती कोण भरतंय, कुठून येतोय इतका पैसा, त्याचे असे कुठले धंदे आहेत की हजारो कोटींच्या राशीत तो खेळतोय. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ऊठ बस अमेरिकेला बेचिराग करतो म्हणणाऱ्या किम जोंग अमेरिकी ब्रँडसाठी मात्र प्रचंड वेड आहे, जाणून घेऊया. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अमेरिकेविरोधात गरळ ओकणारा किम जोंग हा अमेरिकन वस्तूंचा जबरा फॅन आहे. अमेरिकेला बेचिराग करण्याची वारंवार धमकी देणारा किम जोंग अमेरिकी ब्रँडचा शौकीन आहे. उत्तर कोरियासोबत अमेरिका कुठलाही व्यापार करत नाही, पण तरीही अमेरिकेत तयार होणारी मर्सिडीज बेन्झ किम जोंगच्या ताफ्याची शान आहे. स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो की किम जोंगकडे ही कार आली कशी. जर अमेरिका उत्तर कोरियाचं चलन ओनला मान्यताच देत नाही, मग प्रश्न पडतो की किम जोंगनं ही कार खरेदी केली कशी. उत्तर सगळ्यांनाच हैराण करणार आहे. उत्तर कोरियानं जगभरातील अनेक देशात बेकायदेशीर धंदे उघडलेत. उत्तर कोरियाच्या या बेकायदेशीर कारभाराचा रिसर्च करणाऱ्या मिझोरी विद्यापीठाच्या प्रोफेसर शीना ग्रेटेन्स यांच्या म्हणण्यानुसार किम जोंगनं पैसा कमवण्यासाठी जगभरात अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू केले. हे काळे धंदे इतके सफाईदारपणे केले जातात की बाहेरच्यांना त्याच्याबद्दल कसलाही थांगपत्ता लागत नाही. किमच्या या धंद्यांचा भांडाफोड करायचा असेल तर त्याच्या धंद्यांचा एक भाग बनावा लागतो. किम जोंगला या बेकायदेशीर धंद्यातून इतका पैसा मिळतो की त्यातल्या एका हिश्श्यातून तो त्याचे सगळे शौक पूर्ण करतो, तर दुसऱ्या हिश्श्यातून तो उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम राबवतोय. वो साउथ कोरिया के प्रेसिडेंट के पैलेस का मॉडल बना के उसके ऊपर आर्टिलरी फायर करता रहता है, व्हाइट हाउस के मॉडल को बना के उसके ऊपर वो न्यूक्लियर अटैक करवाता रहता है. किम जोंगचे हॅकिंग एक्सपर्ट जगभरातील बँकांना गंडा घालून पैशांवर डल्ला मारतात. शस्त्रांच्या तस्करीतून किम जोंगला अमाप पैसा मिळतो. एका देशातून दुसऱ्या देशात बेकायदेशीर शस्त्र पुरवठा करण्याचाही त्याचा धंदा आहे. ड्रग्ज विकण्याचा धंदा करणं, नकली नोटांची छपाई करणं, त्याचबरोबर दुर्मिळ वन्यजीवांच्या कातड्याचा व्यापार करणं हे त्याचे काळे धंदे त्याला मालामाल करतात. या सगळ्या काळ्या धंद्यांमधून किम जोंगला इतकी कमाई होतीये की तो अमेरिकेला थेट आव्हान देतोय. उत्तर कोरियावर लागलेल्या निर्बंधांचंही त्याला देणं घेणं नाहीये आणि आंतरराष्ट्रीय कायदे
दबाव या सगळ्याला धाब्यावर बसवत हा हुकुमशहा आपला अण्वस्त्रांचा कार्यक्रम निर्धोकपणे राबवतोय. या सगळ्या बेकायदेशीर काळ्या धंद्यांमधून किम जोंग दरवर्षी $1 बिलियन कमाई करतोय. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हा सगळा पैसा किम जोंगच्या खात्यात जातोय. त्यामुळेच उत्तर कोरिया भिकेला लागलेला असताना किम जोंग मात्र पैशाच्या राशीवर लोळतोय. हा पैसा जनतेसाठी खर्च करण्याऐवजी हा हुकुमशहा अय्याशी करतोय. चीन जो है वो यूएन सिक्योरिटी काउंसिल का मेंबर होने का बावजूद वो इस जो सैंक्शंस लगी हैं ऊपर से तो कहता है कि हम सैंक्शंस को लागू करने में मदद कर रहे हैं. रूस भी यही कहता है, लेकिन जैसे मैंने पहले कहा कि उनके बैंकिंग और फाइनेंशियल दायरे जो हैं वो नॉर्थ कोरिया को पूरी तरह से मदद कर रहे हैं. यातली आणखी आश्चर्यजनक बाब ही आहे की सर्वसामान्य जनता कंगाल होत असताना जगभरातील लक्झरी सामानाची सगळ्यात जास्त आयात याच देशात होतीये हे विशेष. 2012 $645 मिलियन लक्झरी सामानाची उत्तर कोरियात आयात झाली. 2015 $3.49 बिलियन लक्झरी सामानाची आयात झाली. आता हे वेगळं सांगायला नको की हे सगळं लक्झरी सामान उत्तर कोरियात कुणासाठी येत आहे. हे सगळं पाहिल्यावर प्रश्न पडतो की उत्तर कोरियाच्या बेकायदेशीर धंद्यांच्या नाड्या संयुक्त राष्ट्रसंघ का ओळत नाहीये. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला हे बेकायदेशीर धंद्यांचं काळं जाळं का तोडता येत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण बघितलं की उत्तर कोरियाच्या पाठीशी कुणाचं बळ आहे, याला पैसा कुठून येतोय. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की या सगळ्यातून असं नेमकं काय घडलं की आता युद्ध अटळ आहे का, हा प्रश्न पडतोय. बघणार आहोत ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग हे दोघंही एकमेकांना रोज धमक्या देत आहेत, एकमेकांना उद्ध्वस्त करण्याची भाषा बोलत आहेत. पण या सगळ्या धमक्यांनी परिसरातलं वातावरण अत्यंत तापलेलं आहे, जगाला चिंता लागलेली आहे आणि कधी एकदा युद्धाची ठिणगी पडेल असं सांगता येत नाही आहे. आणि अशावेळी किम जोंग विरोधात अमेरिकेनं आता जपानास्त्र उगारलं आहे. हे काय जपानास्त्र जाणून घेऊयात. किम जोंगनं दिली अमेरिकेला बेचिराग करण्याची धमकी. यावेळी तर त्यांनी जपानलाही धमकी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला उत्तर देण्यासाठी जपानला पुढे केलंय. चीनला सुनावताना अमेरिकेनं थेट इशारा दिलाय की उत्तर कोरियामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताबाहेर गेली तर जपानला हा विषय आपल्या हातात घ्यावा लागेल. ट्रम्प यांचं हे वक्तव्य त्यांच्या आशिया दौऱ्याच्या आधी आलंय. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितलं, जपान हे योद्धा राष्ट्र आहे. मी चीन आणि इतर राष्ट्रांना सांगू इच्छितो की तुम्ही उत्तर कोरियाच्या माथेफिरू हुकुमशहासोबत असाल तर जपान तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. ट्रम्प यांचे हे शब्द हवेत विरण्याआधीच उत्तर कोरियानं त्याला उत्तर दिलंय. शिंजो आबे जपानच्या जनतेसोबत एक मोठा जुगार खेळतायत, पण अमेरिकेचं ऐकून जपाननं काही पावलं उचलली तर जपान समुद्रात बुडेल. उत्तर कोरियाच्या या वक्तव्यानंतर हे स्पष्ट आहे की अमेरिकेच्या कुठल्याही धमकीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाहीये. याच दरम्यान आलेल्या एका बातमीनं सगळ्या जगात खळबळ माजली आहे. अमेरिकेचे 2 लढाऊ विमानं उत्तर कोरियाच्या अगदी जवळून गेले, ज्यामुळे या सगळ्या परिसरात युद्ध भडकण्याची शक्यता आणखीन वाढली आहे. अगर अमेरिका जे परमिशन दे देता है जपान को और जपान मिसाइल्स बनाना, ऑफेंसिव मिसाइल्स वगैरह बनाना शुरू कर देता है और रॉकेट्स वगैरह बना लेता है और हथियार ऐसे डिप्लॉय कर देता है जिससे कि वो नॉर्थ कोरिया को टारगेट कर सके, तो कोरियन पेनिनसुला का जो बैलेंस है बिल्कुल बिगड़ जाएगा. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलेला असताना हुकुमशहा किम जोंग अत्यंत निर्धास्त आहे, त्यामुळे जग आणखीनच आश्चर्यचकित झालंय. याचं कारण म्हणजे किम जोंगला हे चांगलं ठाऊक आहे की चीन
कुठल्याही परिस्थितीत उत्तर कोरियाची साथ सोडणार नाहीये, कारण चीन नेहमीच अमेरिकी दादागिरीचा विरोधक राहिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर कधीही युद्ध भडकू शकतं अशी सगळी परिस्थिती आहे, पण युद्ध जगाला परवडणारं नाहीये. पण या माथेफिरूंना कोण सांगणार हा प्रश्न. या स्पेशलमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.